महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आणि आताची मोठी बातमी येते, खेड आंधी विधानसभेचे उमेदवार अक्षय जाधव यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश. पुणे जिल्हा शिवसेना संघटक अक्षय जाधव यांनी माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केलाय. प्रवेश होताच अक्षय जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन त्यांची अधिकृत उमेदवारीही जाहीर करण्यात आली. अक्षय जाधव यांनी मागील बऱ्याच दिवसांपासून खेड आळंदी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांनी निवडणुकीसाठीचे मोठमोठे शक्ती प्रदर्शन करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर अखेर अक्षय जाधव यांनी रविवार दिनांक 27 रोजी जाहीर प्रवेश केलाय. प्रवेश झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षांचा खेड आळंदी विधानसभेसाठीचा अक्षय जाधव यांनी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.